विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय पर्यावरण प्रकरण 12 बदलणारा काळ या पाठाची समज घेऊया। गेल्या वेळेला भाग 1 हा पाहिला होता, आज आपण भाग 2 हा समजून घेऊ। घरामध्ये बदल, आता मी वाचन करतो आणि समजवितो। वेळ झपाट्याने जाऊ लागला। आम्ही कष्ट करून स्थिर झालो होतो। आता आई वडील माझ्या लग्नाचा विचार करीत होते। मी विचार केला की लग्ना अगोदर आम्हाला घराची डागडुजी केली पाहिजे आणि एक रूम जास्तीची बनवली पाहिजे। त्यावेळी शहरात घर बनवण्यासाठी लोक सिमेंटचा वापर करीत। ते सांगत सिमेंटने मजबूत घर बनते। आम्ही पण विचार केला की आम्ही सिमेंटचा उपयोग करावा। आम्ही नवीन रूमची छत बनवण्यासाठी लोखंड आणि सिमेंटचा उपयोग केला। तर हळूहळू नीलाबाई मोठा झाला। मोठ्या झाल्यानंतर ते एक जागी स्थिर झाले। स्थिर म्हणजे ते एकाच जागेवर राहायला लागले। त्यांचं घर नक्की झालं, त्यांची जागा नक्की झाली। तो मोठा झाला, त्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी विचार केला की आत्ता याचे लग्न करावे। पण नीलाबाईंनी विचार केला की लग्न अगोदर घराची डागडुजी, डागडुजी म्हणजे रिपेरिंग केली पाहिजे। चांगलं घर बनवलं पाहिजे आणि एक व्यक्ती जास्तीची आपल्या घरी येणार म्हणून एक रूमसुद्धा बनविला पाहिजे असा विचार केला। शहरामध्ये त्यावेळी लोक सिमेंटचा वापर करायचे। लोक सांगतात की सिमेंटचे घर मजबूत असते, म्हणून नीलाबाईने सिमेंटचा उपयोग करायचा असा विचार केला आणि रूमचं जे छत होतं ते लोखंड आणि सिमेंटचा बनवावा हा विचार केला। तुम्ही अशी घरे पाहिलेली आहेत? शहरात राहणारे यांना तर अशी पक्की घरे माहीत आहेत। गावात सुद्धा आता अशी घरे बांधतात। आता पुढे पाहू। त्यावेळी बाजारात भाजल्याशिवायच्या विटा पण मिळत होत्या। आम्ही त्याने भिंती बनविल्या। विटांचा उपयोग फायदाकारक होता। आम्हाला आता भिंतीवर लिंपण करावे लागत नव्हते। वर्षातून एक वेळा आम्ही भिंतींना चुना लावायचो। आम्ही अंगणात लहान स्वयंपाकघर पण बनविले। स्वयंपाकघरात मातीची चूल आणि भांडी ठेवण्याची जागा होती। नंतर माझे लग्न झाले आणि माझी पत्नी आमच्या नवीन घरात आली। स्वयंपाक बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात खाली बसायची। आम्ही सर्व स्वयंपाकघरात चटईवर सोबत जेवायला बसायचो। तो खूप आनंदाचा काळ होता। तर त्यांनी
जे नवीन घर बनवलं त्यावेळेला कच्च्या इटा म्हणजे भाजल्याशिवायच्या विटा, तुम्ही जे लाल विटा पाहतात त्या भाजलेल्या असतात, पण यांनी भाजल्याशिवायच्या विटाच्या भिंती बनवल्या आणि सिमेंटचा उपयोग केला, तर त्यामुळे त्यांना त्या भिंतीवर लिंपण करावे लागायचे नाही। लिंपण म्हणजे काय? सारवायचे म्हणतात। गाय म्हशीचे शेण हे घेऊन त्याचे लिंपण करावे लागते, पण ही सिमेंटची असल्यामुळे लिंपण करावं लागायचं नाही। तर त्या जागी ते काय करत होते? भिंतींना चुना लावायचे। काय लावायचे? चुना। आम्ही अंगणात म्हणजे जे अंगण होतं त्या अंगणात ते स्वयंपाकघर बनवलं होतं आणि त्या स्वयंपाकघरामध्ये चूल आणि भांडी ठेवलेली होती। अंगणामध्येच स्वयंपाकघर तयार केलं। त्यानंतर त्यांचे लग्न झालं। लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी ही आली, ती पण स्वयंपाक करायची, स्वयंपाक खाली बसून करायची। वर उभं रसोडं म्हणतात, उभे स्वयंपाकघर ते नव्हते, खालीच होते। आणि ती सर्वजण चटईवर सोबत बसून जेवण करायचे। तर याप्रमाणे त्यांच्या नवीन घराची माहिती नीलाबाईने सांगितली। तुम्ही तुमच्या घरात बी कसं आहे ते पहा आणि मित्रांना सांगा, मित्रांचे पण तुम्ही विचारा। आता पुढे जास्त बदल। माझ्या 7 मुलांचा आणि 1 मुलीचा जन्म त्या घरात झाला होता। काळ निघत गेला, मुले थोडीफार शिकले। 20 वर्षापूर्वी आमची मुलगी जमीचे लग्न झाले होते आणि ती सासरी राफू गावाला गेली। जेव्हा माझा मुलगा लाखाचे लग्न झाले, आम्हाला वाटले की नवीन सुनेसाठी घर तयार केले पाहिजे। तर आता काय झालं? त्यांच्या 7 मुलांचा जन्म झाला, 1 मुलगी, त्या मुलीचे लग्न झाले, त्या मुलीचे नाव जमी होते, ती राफू गावाला गेली। का? तर तिचं सासरी राफू गाव होतं। त्यानंतर लाखाचे लग्नसुद्धा झाले आणि लाखाचे लग्न झाल्यानंतर त्यांना आता मोठे घराची जरूर पडली, बरोबर। तर नवीन घर तयार करण्यासाठी त्यांना आवश्यकता पडली, नवीन घर पाहिजे। आता पुढे, तेव्हा प्रत्येकजण पक्क्या विटा वापरत असत। आम्ही पण भिंत बनवण्यासाठी त्याचाच उपयोग केला आणि छतासाठी बांबू कवलांच्याऐवजी आम्ही मजबूती आणण्यासाठी लोखंड, कपची आणि सिमेंटचा उपयोग केला। शौचालयात कचऱ्याच्या निकालासाठी मोठा पाईप ठेवला। स्वयंपाकघर मोठे बनविले। लाखाची पत्नी मातीची चूल खूपच कमी प्रमाणात वापरते, कारण की ती गेस्टोवर स्वयंपाक बनविते। तर याप्रमाणे नीलाबाईने जे घर बनवलं ते पक्क्या विटाचं बनवलं। छत हे जे होतं बांबू आणि कवलाचं बनवलं नाही, तर त्यांनी काय केलं? लोखंड, कपची, सिमेंट हे वापरून एक मजबूत
छत बनवलं. जे शौचालय होतं त्याचा जो कचरा होता त्याच्या निकालासाठी त्यांनी एक मोठा पाईप पण ठेवला आणि स्वयंपाकघर सुद्धा खूप मोठे बनवले. तर याप्रमाणे त्यांनी एक नवीन घर तयार केलं. तिची सून चूल वापरत नव्हती, गॅस स्टोव, गॅसवर चालणारा स्टोव वापरत होती. आता हल्ली तुम्ही जर पाहिले तर मातीची चूल खूप कमी लोक वापरतात. आता पुढचा अभ्यास करूया. काही वर्षापूर्वी लाखाने शौचालय आणि बाथरूम पुन्हा बनवले. त्याने बाथरूममध्ये रंगीत टाईलचा उपयोग केला. विचार करा, आंघोळीसाठीच्या जागेवर एवढा सगळा खर्च. मी आता 80 वर्षाचा झालो. या सर्व वर्षामध्ये मी अनेक बदल पाहिले आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये, पण मला माहीत नाही की माझे नात नातूंना कुठे राहायला आवडेल आणि त्यांची घरे कशी असतील. आता अल्लारच्या टंडो गावात घरे कशी असतील. मला असेही वाटते की माझे इतर मित्र कुठे असतील. तर नीलाबाईचा जो मुलगा होता लाखा, त्याने नवीन तोडफोड करून नवीन शौचालय बनवलं, बाथरूम बनवलं. त्या बाथरूममध्ये त्यांनी रंगीत टाईल्स वापरल्या. आता बाथरूममध्ये मस्त रंगबेरंगी टाईल्स वापरतात, है का नाही. तर फक्त आंघोळ करण्यासाठी इतका खर्च लोक करतात. आता जे नीलाबाई आहे ते म्हातारे झालेले आहेत, त्यांचे वय आता 80 वर्षाचे आहे. ते 10 वर्षाचे होते तेव्हा टंडो गावातून बाहेर पडले आणि आता ते 80 वर्षाचे झाले आहेत. त्यांना आता नात नातू हे सर्व होते. त्यांच्या नात नातूंना कसे घर आवडणार हे आपल्याला माहीत नाही. त्यांना सुद्धा माहीत नाही की ते आता कसल्या घरात राहणार, कारण की जसा जसा काळ बदलतो तसं तसं घरं दारं सर्व बदलत असतं. आधी लोक कच्च्या मकानमध्ये राहायचे, झोपडीमध्ये राहायचे, मग पत्रेवाले पत्रा असणारे मकान बनवलं आणि आता पक्के छत असलेले मकान बनवितात. काही लोक तर घरामध्ये खूप खर्च करतात. आता पुढे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत, ती प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या वेळी शिकू या. पुढचा व्हिडिओ भाग 3 हा तुम्ही पायाचा आहे. जरूर तुम्ही व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. आभार.